तर ज्या प्रकारे सुरुवातीला आपण हे जो बोललो, तर स्वाध्याय काय, तर स्टुडंट व्हॉट्सअप बेस्ड डिजिटल होम असेसमेंट योजना. तर इथे तुम्हाला माझ्या PPT वरती दिसत असेल की प्रमोटिंग फाउंडेशनल लिटरेसी इन न्युमरेसी इन महाराष्ट्र. ज्या प्रकारे नवीन शैक्षणिक धोरण आलेलं आहे आणि देशातल्या प्रत्येक राज्याला मूलभूत भाषा भाषा ज्ञान आणि मूलभूत गणितीय क्रिया यावरती काम करायचं आहे, त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये अंगणवाड्या आणि शाळा यांची जोडणी सुरू झालेली आहे, त्याबद्दलची माहिती गोळा करणं सुरू झालेलं आहे. या एफ एल एनवरती जे काम होणार आहे ते मिशन मोडवरती होणार आहे, आणि त्या FLN साठी असेसमेंटचा एक मूल्यांकनाचा भाग म्हणून स्वाध्याय हे एक खूप महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. तर स्वाध्याय हा उपक्रम त्यासाठी खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. आणि स्वाध्याय हा उपक्रम आता फक्तच कोरोना काळ आहे याकरिताच मर्यादित नाही आहे, तर तो पुढेही सुरू राहणार आहे या मिशन सोबतच. त्यामुळे आपल्याला याच्यावरती जास्त भर देऊन यामधल्या सर्व अडचणी आपल्या दूर करायच्या आणि त्या जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचवायचं आहे. तर शाळा बंद पण शिक्षण चालू या उपक्रमांतर्गतच विद्यार्थ्यांसाठी सर्वांसाठी एक सोपा पर्याय म्हणून स्वाध्याय सुरू झालेला होता. अध्ययन निष्पत्तीवरती आधारित स्वाध्याय विद्यार्थ्यांना प्रश्न स्वाध्यायाचे प्रश्न विद्यार्थ्यांना देण्यात येत होते, त्यांच्या स्तरानुसार ते सोडवत होते. आणि याची गरज का पडली, कारण की दीक्षा ॲपमध्ये आपण अभ्यासमाला या कार्यक्रमाअंतर्गत बऱ्याचशा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलो, ज्ञानगंगा तिलीमिली असे भरपूर कार्यक्रम झालेत. आणि जसं सुरुवातीला सरांनी सांगितलं की प्रत्येक जिल्ह्यांनी आणि पालघर जिल्ह्यांनी पण आपल्या लेवलवरती बऱ्याच विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून विद्यार्थ्यांचं शिक्षण नियमितपणे चालू राहावं यासाठी भरपूर गोष्टी केल्या. पण नेमकं विद्यार्थी कितपत शिकलेत आणि विद्यार्थ्यांना कुठे गरज आहे काम करण्याची किंवा त्यांचा अजून त्यांची समज वाढवण्याच्यासाठी, त्यासाठी स्वाध्याय हा उपक्रम सुरू करण्यात आला. यामध्ये विद्यार्थी सराव करतील आणि त्यांना जाणून येईल की नेमकं त्यांना कोणत्या गोष्टीमध्ये अडचण येते, कोणत्या पाठाला त्यांना पुन्हा जाय पुन्हा त्याचा अभ्यास करायचा आहे किंवा त्याच्यावरती अजून जाणून घ्यायचं आहे, त्यासाठी आपल्याला स्वाध्याय कामात पडतो आहे किंवा त्या पद्धतीने आपण त्या स्वाध्यायासाठी बघतो आहे. तर दर शनिवारला गणित भाषा आणि विज्ञान या विषयाचे सरावासाठी विद्यार्थ्यांना 10 प्रश्न पाठवले जात आहेत. आता सध्या असं होत आहे की सुरुवातीला आपण हे तीनही विषय एकत्र पाठवत होतो, आता या तीन विषयापैकी कुठलेही दोन विषय दर आठवड्याला असतात. एकतर गणित भाषा, भाषा विज्ञान किंवा गणित विज्ञान अशा प्रकारे दोन दोन विषय प्रत्येक विद्यार्थ्यांना असतात. आणि हे दोन विषय मराठी, सेमी इंग्रजी आणि उर्दू या तीनही माध्यमांमध्ये हे विद्यार्थ्यांना सोडवण्यासाठी मिळत आहे. ज्या प्रकारे वार्षिक दिनदर्शिका ठरवलेली असते जी SCERTकडून आपल्याला मिळते, त्याच दिनदर्शिकेच्या निगडीत पाठ्यपुस्तकांच्या अध्ययन निष्पत्तीवर आधारित हे सर्व प्रश्न तयार केले जातात, जे आपल्यापैकी शिक्षक लोक तयार करतात वेगवेगळ्या जिल्ह्यातून, ते दिल्या जाते SCERTला आणि त्यामार्फतच ते प्रश्न विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवतात. विद्यार्थ्यांना दर शनिवारी स्वाध्यायाची लिंक आपल्याला दर जिल्ह्यांमध्ये पाठवल्या जाते आणि त्या शनिवारपासून तर येणाऱ्या शुक्रवारपर्यंत असा एका आठवड्याचा वेळ असतो विद्यार्थ्यांना ते स्वाध्यायाचे प्रश्न सोडवण्यासाठी, तर आरामात ते सोडवू शकतात. स्वाध्यायाचे फायदे हे आहेत की ग्रामीण भागामध्ये आपल्याला बऱ्याच ठिकाणी मोबाईल मिळणं कठीण होऊन जातं, बऱ्याच पालकांकडे मोबाईल राहत नाही किंवा अँड्रॉइड मोबाईल असणं थोडं कठीण आहे. तर एकाच मोबाईलमध्ये 100 विद्यार्थी जोडू शकतात, त्याच्यामुळं एका एरियामध्ये एका वस्तीमध्ये एक जरी मोबाईल असला तरी त्या मोबाईलमधनं बाकी विद्यार्थी जोडू शकतात. दुसरं असं की दुसरं कुठला ॲप डाउनलोड करायची गरज नाही किंवा काही नाही, आपलं व्हॉट्सअप अँड्रॉइड मोबाईल असेल तर त्यामध्ये व्हॉट्सअप जरूरच असणार आहे आणि त्याच व्हॉट्सअपचा वापर करून आपल्याला स्वाध्याय सोडवायचा आहे. आणि दुसरं एक महत्त्वाचं असं आहे की स्वाध्याय तुम्ही बऱ्याच लोकांनी करूनही बघितलेला असेल, त्यामध्ये 10 प्रश्न सोडून झाल्यानंतर लगेच तुम्हाला उत्तरपत्रिका येत आहे, त्यामध्ये विद्यार्थ्यांचे जे प्रश्न चुकलेत ज्यांचे त्यांना उत्तरं आली नाहीत त्याची उत्तरं त्यांना त्या आन्सर शीटमध्ये दिसत आहेत आणि सोबतच दीक्षा ॲपची लिंक पण दिलेली आहे. तर त्यानुसार ते स्वतः विद्यार्थी ठरवू शकतात की नेमकं त्यांना कुठल्या गोष्टीवरती फोकस करायची गरज आहे आणि ते स्वतःचं सेल्फ असेसमेंट स्वतः मूल्यांकन स्वतःचं करू शकत आहे आणि त्याचप्रकारे ती गोष्ट ती विद्यार्थी शिक्षकांपर्यंत पोहोचत आहेत, जेणेकरून शिक्षक पण त्यांना मदत करू शकतील की त्यांना या गोष्टी आल्या नाहीत. विशेष म्हणजे हे घरी राहूनच करायचं आहे आणि तेच जर शिक्षक आणि पालक लोकांचे जर व्हॉट्सअप ग्रुप बनलेले असतील तर त्यामार्फत ते विद्यार्थी शिक्षकांपर्यंत पोहोचू शकतील की त्यांचा कसा परफॉर्मन्स होता, कशा प्रकारे त्यांनी कामगिरी केलेली आहे स्वाध्यायामध्ये, त्यानुसार शिक्षकही त्यांच्या त्या एलओजवरती फोकस करून त्यांना ते सांगू शकतील. हा डॅशबोर्ड आहे जो मी माझ्या प्रेझेंटेशनच्या सर्वात शेवटी तुम्हाला दाखवतो की कशा पद्धतीनं महाराष्ट्र स्वाध्यायाच्या संदर्भाने काम करत आहे, विद्यार्थी कशा प्रकारे जुळत आहेत, कुठल्या जिल्ह्यात किती विद्यार्थी जोडलेले आहेत, त्या प्रकारे सर्व हे करू. ही आपल्यासाठी खूप महत्त्वाची स्लाईड आहे.
यामध्ये आपण इथं दिसू शकते की हे एका दुसऱ्या राज्याची स्लाइड आहे, हे मी आपल्या महाराष्ट्राच्या ह्याच्यातही दाखवतो तुम्हाला की दो अक्षरों को जोडकर शब्द बनाना। आता हा एक एलोज आहे वर्ग पहिलीचा हिंदी विषयाचा, त्यामध्ये 93% ॲव्हरेज परफॉर्मन्स आहेत। म्हणजे या एलोजवरती जे प्रश्न येत आहेत ते प्रश्न पहिलीच्या वर्गातले विद्यार्थी जवळजवळ जेवढ्या विद्यार्थ्यांनी सोडवले आहेत त्यापैकी 93% विद्यार्थ्यांनी ते योग्य उत्तर दिलेलं आहे त्याचं। तर या एलोजमध्ये जे एलोज 50%च्या खाली आहेत त्या एलोजवरती आपल्याला जास्त फोकस करायचा आहे येणाऱ्या काळामध्ये। हे शिक्षकांसोबत कामगिरी आपण शेअर करू शकतो। आणि जशा प्रकारे सुरुवातीला सरांनी सांगितलं की काही ठिकाणी आहे पालघरमध्ये की जिथे इंटरनेट सुविधा कदाचित नाही आहे, पण जर ज्या ठिकाणी 2G नेटवर्क जरी आपल्याला मिळत असेल तर 2G नेटवर्कवरती आपलं व्हॉट्सअप खूप यशस्वीरित्या चालू शकतं। त्यामुळे आपण ते 2G नेटवर्क आपण तिथे 100 विद्यार्थी एकाच डिव्हाइसवरती जोडू शकतो आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना पोहोचू शकतो। बऱ्याचदा एक प्रश्न मनात येतो की आपण खरंच विद्यार्थी सोडवत आहेत की त्यांना पालक मदत करत आहेत किंवा त्यांचे मोठे भाऊ बहीण मदत करत आहेत किंवा शिक्षक स्वतः सोडवत आहेत। पण ज्या प्रकारे आता मागील 17 आठवड्यापासूनचा जो कल आपल्याला दिसत आलेला आहे विद्यार्थ्यांचा स्वाध्याय सोडवण्यामागे, तर तो नाश प्रमाणे दिसत आहे। त्यामुळं आपल्याला इथे माहिती आहे की हा जो डेटा आपल्याला त्या डॅशबोर्ड मार्फत मिळत आहे आणि जे विद्यार्थी स्वाध्याय सोडवत आहेत तो एकदम ऑथेंटिक देत आहे, तो एकदम खरा डेटा जो आहे तो आपल्याला मिळत आहे आणि त्यामार्फतच विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होत आहे त्या प्रकारे आपल्याला इथे कल दिसून येतो आहे याच्या दृष्टीने। एक प्रश्न बऱ्यापैकी मनामध्ये असेल की व्हॉट्सअप द्वारे स्वाध्याय सोडवायचा आहे तर नेमकं की डेटा प्रायव्हसी किती असेल, किती प्रोटेक्टेड असेल ते सर्व गोष्टी। तर यामध्ये फक्त मुलाचं नाव आणि मुलगा ज्या मोबाईल नंबरवरून जोडत आहे तो मोबाईल नंबर, एवढ्या दोनच गोष्टी आपण इथे घेतो आहोत। त्या व्यतिरिक्त कुठलीही इन्फॉर्मेशन आपण कोणाचीही घेत नाही आहे आणि त्या प्रकारे आपण तसा एमओयू झालेला आहे की या व्यतिरिक्त कुठलीही आपण इन्फॉर्मेशन घेणार नाही, त्यामुळे इथे डेटा प्रायव्हसीची आपल्याला कुठल्याही काळजीची गरज नाही आहे। यानंतर लगेच मी डेमो घेऊयात आपण आणि त्यानंतर आपले प्रश्न आपण मांडू शकतो। एक मिनिट द्या फक्त। सर स्क्रीन दिसत आहे डावरे सर व्यवस्थित? हो दिसत आहे दिसत आहे। हो तर उदाहरणार्थ हा एक पालक आणि शिक्षक यांचा एक ग्रुप व्हॉट्सअप ग्रुप आहे आणि त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती शिक्षकांनी स्वाध्यायाचा मेसेज टाकलेला आहे आणि स्वाध्याय संदर्भाने इथे माहिती दिलेली आहे की 10 प्रश्न असणार आहेत, पर्यायी प्रश्न असणार आहेत आणि स्वाध्यायाला जोडण्यासाठी खाली लिंकवरती क्लिक करायचं आहे। या लिंकवरती क्लिक केल्यानंतर मी कॉन्विजिनियस नावाच्या पेजवरती जाणार आहे आणि त्या पेजवरती गेल्यानंतर माझ्या टेक्स्ट बॉक्समध्ये लिहिलेलं आहे की इथे नमस्कार टाईप झालेला आहे, मला फक्त ते सेंड करायचं आहे। सेंड केलं की मला लगेच इथं स्वाध्याय संदर्भाने पूर्ण माहिती इथे दिलेली आहे आणि माझं माध्यम कुठलं आहे ते निवडण्यासाठी मला मराठीसाठी 1 टाईप करायचं आहे, सेमी इंग्रजीसाठी 2 आणि उर्दूसाठी 3 टाईप करायचं आहे। मी मराठी माध्यमासाठी 1 टाईप केलं आणि सेंड केलं तर मला इथे विचारत आहेत की तुम्हाला पुढे जाण्याआधी सर्व शर्ती अटी हे सर्व मान्य आहेत का, आणि मान्य असेल तर 1 टाईप करायचं आणि नसेल तर 2 टाईप करायचं। मला मान्य आहे मी 1 टाईप करून सेंड केलं तर मला इथे विचारण्यात येत आहे की कुठल्या वर्गाचा विद्यार्थी आहे। तर इयत्ता पहिलीचा असेल तर त्यासाठी 1 टाईप करून पाठवायचा आहे, त्याचप्रकारे 10 दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी 10 टाईप करायचे आहेत आपल्याला। तर मी दुसरीचा विद्यार्थी आहे ते मी 2 टाईप करून पाठवलं तर विद्यार्थ्याचे पूर्ण नाव इथे लिहायला सांगितलेलं आहे। तर मी उदाहरणार्थ म्हणून माझंच नाव लिहित आहे पहिलंच नाव, पण आपल्याला विद्यार्थ्यांचे नाव लिहायच्या वेळेस तिथे पूर्ण नाव लिहायचं आहे आणि त्यानंतर इथे आपल्याला 11 अंकी UDIS नंबर विचारत आहे। तर आता मी एका दुसऱ्या जिल्ह्यातला UDIS नंबर एक उदाहरण म्हणून घेतो आहे इथे।
आता मी हा युडायस नंबर टाकल्यानंतर मला विचारण्यात येत आहे की मी जो युडायस नंबर टाकत आहे तो युडायस नंबर जिल्हा परिषद प्रायमरी शाळा रामनगर वस्ती कानेरखेड कानेरवाडी तालुका कळंब जिल्हा उस्मानाबाद या ठिकाणचा आहे का? हो या ठिकाणचा आहे. त्यासाठी मी इथं योग्य शाळा निवडली आहे त्यासाठी एक टाईप करायचं आहे. जर मी नाही निवडली, मी जो युडायस नंबर टाकलेला आहे तो जर चुकीचा असेल किंवा ते शाळा जर दुसरी आली तर मला तिथे नाही साठी दोन टाईप करायचं आणि पुन्हा युडायस कोड द्यायचा आहे. तिथे मी एक टाईप करून पुन्हा पाठवतो. तर इथं मला मेसेज आलेला आहे की माझी नोंदणी यशस्वीपणे पूर्ण झालेली आहे. आणि हे नोंद एवढंच काम प्रत्येक विद्यार्थ्याच्या नोंदणीसाठी करायचं आहे, तेही एकदाच. प्रत्येक वेळेला नोंदणी करायची आपल्याला गरज नाही आहे. दर आठवड्याला फक्त एकदा नोंदणी झाली असेल तर येणाऱ्या प्रत्येक आठवड्यामध्ये फक्त आपण लिंकवरती क्लिक करा आणि हॅलो किंवा नमस्कार मेसेज पाठवला तर त्या आठवड्याचे आपल्याला स्वाध्याय करता येईल. आता स्वाध्याय सुरू करण्यासाठी कृपया एक विद्यार्थी निवडा. इथे आपल्याला दिसत आहेत की एक नंबरवरती स्वप्नील ही आता दुसरी दिसत आहे. मी जसं सांगितलं की एकाच मोबाईलमधून 100 विद्यार्थी आपण जोडू शकतो, तर इथे आपल्याला दोन नंबरला ऑप्शन देत आहे की दुसरा विद्यार्थी जोडायसाठी तुम्ही दोन टाईप करू शकता. आणि जर या 100 विद्यार्थ्यांपैकी एखाद्या विद्यार्थ्याचं आपल्या जर माध्यम चुकीचं निवडलं असेल तर ते बदलण्यासाठी 3 टाईप करू शकतो. उदाहरणार्थ जर मला आता माझ्या मोठ्या भावासाठी सोडवायचं असेल तर मी 2 टाईप करेन आणि 2 टाईप केल्यानंतर मला त्याची इयत्ता विचारण्यात येईल. तो 5वीचा विद्यार्थी आहे तर मी 5 टाईप केलं, त्याचं पण नाव लिहायला सांगतील पूर्ण. त्याचा युडायस नंबर तो एकाच शाळेमध्ये असल्यामुळे तो दुसराच युडाय दुसरा युडायस नंबर नाही आहे, तोच युडायस नंबर असेल. पुन्हा त्याच पद्धतीने एकदा कन्फर्म करण्यात येईल की जो युडायस नंबर टाकण्यात आलेला आहे ती शाळा व्यवस्थित आली आहे का, ती पुष्टी करायची आहे आपल्याला. तर ती योग्य शाळा आहे त्यासाठी मी पुन्हा एक टाईप करेन आणि या पण विद्यार्थ्याची नोंदणी यशस्वीपणे पूर्ण झालेली आहे. आता अशाच प्रकारे एक नंबरला स्वप्नील, दोन नंबरला सागर, तीन नंबरला असे आपण अजून 100 विद्यार्थी असे आपल्याला दिसू शकतात. त्या प्रत्येक विद्यार्थ्याला जोडायसाठी दुसरा विद्यार्थी जोडा जिथे लिहिलेला आहे त्या समोरचा नंबर जो आहे तो नंबर आपल्याला टाईप करून पाठवायचा आहे आणि त्याच्यानंतर आपण तो विद्यार्थी जोडू शकतो अशा प्रकारे. आणि माध्यम बदलण्यासाठी 4 नंबरसाठी आपण टाईप करू शकतो. आता मला माझा स्वाध्याय जर करायचा असेल तर त्यासाठी मी सुरुवात करतो. मी त्यासाठी एक टाईप केलं, मला माझा स्वाध्याय करायचा आहे. तर इथे मला विचारण्यात येत आहे की गणित मॅथ्स आठवड्याच 18वा सुरू आहे तर त्याचे 10 प्रश्न येतील तर तो तुम्ही सुरू करू इच्छिता का? तर हो मला करायचं आहे, त्यासाठी मी एक टाईप केलं. मला विचारतात की चित्रात एकूण किती गाई दिसत आहे आणि खाली पर्याय दिलेले आहेत. आता जर मला 6 गाई यामध्ये दिसत आहेत तर मी इथं 6 जर टाईप केलं तर ते उत्तर घेणार नाही. तो आपल्याला स्वाध्यायामध्ये अचूक उत्तराचा अचूक पर्याय निवडायचा आहे. तर 6चा 6 3 पर्याय 3 नंबरचा जो पर्याय आहे त्याचं उत्तर 6 आहे. तर इथे आपल्याला 3 टाईप करावा लागेल तेव्हा कुठं तो उत्तर घेईल. तर आपल्याला 1 ते 4 मधील अचूक उत्तराचा अचूक पर्याय आपल्याला निवडायचा आहे. तर या पद्धतीने इथे होईल. दुसरे एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की इंग्लिश अंकच घेण्यात येईल. इथे जर आपण मराठी अंक जर टाईप करण्याचा प्रयत्न केला तर ते तो घेणार नाही. उदाहरणार्थ जर याचं उत्तर मला 5 करायचं असेल तर मी मराठीमध्ये 5 टाईप केले तर तेही होणार नाही, त्याला 1 ते 4 इंग्लिशमधील अंक असेल. तर असे 10 प्रश्न आपल्याला सोडवावे लागतील. अशा प्रकारे मी रँडमली 10,000 प्रश्न सोडवलेत. मी 10 प्रश्न सोडवल्यानंतर लगेच मला सांगण्यात येतं की 10 पैकी मी 5 प्रश्नांची उत्तर अचूक दिलेली आहे आणि सर्व प्रश्नांची योग्य उत्तर जाणून जर घ्यायची असेल तर त्यासाठी मला खाली आन्सर की दिलेली आहे. ती आन्सर की मी ओपन केल्यानंतर मला इथे दिसत आहे की जे प्रश्न मी सोडवलेत ते प्रश्न आणि त्याचे योग्य उत्तर मला इथे पर्पल कलरमध्ये हायलाइट करून दिलेले आहेत. जसं पहिल्या याचं 6 आहे, दुसऱ्याचं 5 आहे या प्रकारे. आणि सोबतच जसं मी सुरुवातीला सांगितलं की या विषयावरची अजून समज आपली वाढवण्यासाठी इथे यांनी दीक्षा ॲपची लिंक दिली आहे. ती लिंक पण आपण ओपन करू शकतो आणि त्या लिंक वरती ज्या काही व्हिडिओज असतील त्या संदर्भाने ते व्हिडिओज आपल्याला इथे डायरेक्ट दीक्षा ॲपवरचे व्हिडिओ इथे आपल्याला दिसू शकतात. अशा पद्धतीने इथे आपण त्या व्हिडिओला ऑन करू शकतो आणि त्या संदर्भाने आपली समज अजून वाढवू शकतो. आता पुन्हा माझा गणिताचा झाला आहे तर मला ते मराठीचा विचारतात करायसाठी, पण मला मराठीचा आता नाही करायचं. माझ्या मोठ्या भावाला जर करायचं असेल तर मी इथं नाही म्हणतो. आणि
पुन्हा हॅलो लिहितो इथे. त्यांनी तिथे सांगितलंय पुन्हा सुरू करण्यासाठी कृपया हॅलो किंवा नमस्ते पाठवा. पुन्हा हॅलो लिहिलं तर तिथे पुन्हा 30 लिस्ट आलेली आहे. आणि आता जर माझ्या भावाला सुरू करायचं असेल तर तो भाऊ इथे सुरू करू शकतो, आणि त्याला पण गणिताचं येईल, त्यानंतर मराठीचं येईल, तर एक टाईप करून त्याचा पण सुरू करू शकतो. अशा प्रकारे कोणाला आपल्या वेळेनुसार आपण प्रत्येक विषयाचं हे करू शकतो यामध्ये. तर मला असं वाटतं की आता आपण प्रश्न घेऊयात, कारण की याच्या आधी पण आपलं बऱ्याचदा झालेलं आहे. हां, आधीचे स्वाध्याय तेच मी आता जे सांगितलं की आधीचे स्वाध्याय सर्व दीक्षा ॲपवरती अपलोड होणार आहेत, तर ते तिथनं आपण सोडवू शकतो. आणि या स्वाध्याय व्हॉट्सअप मार्फत जो स्वाध्याय उपक्रमांत आपण जे आहे ते जो लाईव्ह आठवडा सुरू आहे त्याच आठवड्याचे आपण सुरू स्वाध्याय सोडवू शकतो. ठीक आहे. एक सतीश रहाटे सर म्हणून आहे, ते असं विचारत आहे की बऱ्याच वेळा आन्सर की ओपन होत नाही, हा काही टेक्निकल इश्यू आहे की कसं? नाही, टेक्निकल इश्यू नाही आहे तो. कदाचित होऊ शकतं की नेटवर्क किंवा बाकी काही इश्यू असतील त्यामुळं, पण बॅकएंडला तसा काही प्रॉब्लेम होत नाही. जर आपल्याला तिथे आलेली आहे तर ती ओपन व्हायलाच पाहिजे. जर ती आली नसती तर कदाचित बॅकएंड मधून प्रॉब्लेम असेल असं आपण म्हणू शकलो असतो. ठीक आहे. एक फक्त याचा अजून या उद्देशाने बऱ्याच शिक्षकांना वाटतं की स्वाध्याय उपक्रम प्रत्येक मुलांपर्यंत पोहोचावा, फक्त याचा फ्लो चार्टचा व्हिडिओ जर असते तर तो आमच्याबरोबर शेअर केला तर आम्हाला शिक्षकांपर्यंत पोहोचवता येईल, म्हणजे त्यांना प्रॉपर गायडन्स आपल्याला मिळू शकेल. नक्की नक्की सर. म्हणजे या आता जो मी तुम्हाला लाईव्ह डेमो दाखवला आहे त्याचा मी एक व्हिडिओ पण बनवलेला आहे, तो मी तुमच्याशी शेअर करतो आणि तुमच्या मार्फत कदाचित सर्व ग्रुपमध्ये तो आपण शेअर करता येईल सर्व लोकांपर्यंत. तर ज्या प्रकारे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे तर हा हे पूर्ण महाराष्ट्राचा डॅशबोर्ड आहे, आणि या 18व्या आठवड्यामध्ये आता आपले 16,13,000 विद्यार्थी जोडलेले आहेत स्वाध्यायामध्ये, आणि 15,38,000 विद्यार्थ्यांनी तो पूर्ण पण केलेला आहे. आता इथे आपण जर पालघरची स्थिती बघितली तर आपल्याला यावरती काम करायची खूप गरज आहे, कारण की आपली विद्यार्थी संख्या यापेक्षा बरीच जास्त आहे आणि आपण फक्त 1,500 विद्यार्थी या याच्यापर्यंत पोहोचलेलो आहोत. हे मान्य आहे की बऱ्याच ठिकाणी आपल्या इथे नेटवर्क किंवा डोंगरी भाग असल्यामुळे भरपूर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकत नाही आहे आपण, पण कशा पद्धतीने जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवून आपण हा स्वाध्याय उपक्रम त्यांच्यापर्यंत नेऊ शकतो याबद्दल आपल्याला प्लॅनिंग करायची गरज आहे. इथे सब्जेक्ट वाईज आपल्याला पालघर जिल्ह्यामधलं परफॉर्मन्स दिसत आहे की जे बऱ्यापैकी चांगले आहे, ऑलमोस्ट 60%च्या वरती आहे सर्वच गोष्ट विषयांमध्ये. हे विकली पार्टिसिपेशन आहे की दर आठवड्याला पालघर जिल्ह्याची जी विद्यार्थी संख्या आहे ती वाढत गेलेली आहे, त्यांचा सहभाग वाढत गेलेला आहे, तो 18व्या आठवड्यामध्ये पण बऱ्यापैकी वाढलेला आहे, पण आपल्याला अजून इथे भरपूर काम करायची गरज आहे. आणि ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं की तालुक्यानुसार हे आपले सर्व तालुक्यामध्ये किती किती विद्यार्थी कुठे कुठे जुडलेले आहेत, तर वसईमध्ये जास्त असायलाच पाहिजेत, काही हरकत नाही पालघर, पण जव्हारमध्ये पण 100 विद्यार्थी जुडले आहेत, बाकी ठिकाणी पण आपण अजून याच्यासारखेच प्रयत्न करू शकतो आणि त्यानुसारच आपण विद्यार्थी हे वाढवू शकतो. इथे विषयानुसार आपल्याला दिसत आहेत की प्रत्येक वर्गामध्ये प्रत्येक विषयानुसार किती विद्यार्थ्यांनी ते सोडवलं आहेत आणि त्यांचा ॲव्हरेज परफॉर्मन्स काय राहिलेला आहे. आणि जे मी माझ्या प्रेझेंटेशनमध्ये दाखवलं होतं तो हा महत्त्वाचा भाग की प्रत्येक लर्निंग आउटकमनुसार किती कोणत्या वर्गाचा लर्निंग आउटकम तो कोणत्या वर्गाचा आहे, त्या विषय कुठला आहे आणि यामध्ये परफॉर्मन्स काय राहिलेला आहे. उदाहरणार्थ आपण हे तीन बघू शकतो की नाणी, नोटा, लांबी, वजन, धारकता व कालावधी याच्या मापनातील उदाहरणे व समस्या सोडवण्यासाठी 4 मूलभूत अंकगणितांची क्रियांचा वापर करतात. आता हा 5वीचा गणिताचा एलो आहे, तर त्यामध्ये 60% जे ज्या विद्यार्थ्यांनी सोडवलं आहे त्या विद्यार्थ्यांचे 60% जे पर्सेंटेज, म्हणजे 10 पैकी 6 प्रश्न यातले बरोबर आलेले आहेत. तर याचा आपण वापर करू शकतो. ज्या वेळेला आपण विद्यार्थ्यांना भेटू त्यावेळेला विद्यार्थ्यांसोबत यावरती चर्चा करू शकतो की नेमकं त्यांना अजून कुठल्या गोष्टीची गरज आहे. तर ही एक राज्याची लिंक आहे आणि त्याचसोबतच ही एक तालुक्यानुसार लिंक आहे की प्रत्येक तालुक्यामध्ये किती शाळा जोडलेल्या आहे. तर उदाहरणार्थ मी जर जवाहर जरी केलं, जवाहर जर इथे सिलेक्ट केला तर जवाहरमधली एकच शाळा इथे जोडलेली आहे, ZP स्कूल,
आणि त्यामधले दोन विद्यार्थ्यांनीच हा स्वाध्याय सोडवलेला आहे. तर या दोन्हीही लिंकचा वापर करून आपण याचा फॉलोअप घेण्यासाठी काम करू शकतो आणि विद्यार्थी संख्या वाढवू शकतो आणि विद्यार्थ्यांच्या फायद्यासाठी हा स्वाध्याय जो आहे सुरू आहे त्याचा फायदा आपण विद्यार्थ्यांना देऊ शकतो. तर अशा प्रकारे ह्या सर्व दोन्ही लिंक आणि तो व्हिडिओ मी तुमच्या सर्वांसोबत सरांसोबत शेअर करतो आणि सर सर्वांपर्यंत पोहोचेल अशी आशा करतो. काही या संदर्भाने काही प्रश्न असतील तर ते घेऊयात सर, आणि मी इथे थांबतो सध्या. या संदर्भामध्ये एक प्रश्न आहे, स्वाध्याय हे जे आहे ते पीडीएफ स्वरूपामध्ये तयार केलेले आहेत का? जर असे असतील तर आपल्याला शिक्षकांपर्यंत शेअर करता येईल. सर पूर्ण वर्षभरात आता जेव्हापासून स्वाध्याय सुरू झालेला आहे तेव्हापासूनचे ते जे प्रश्नसंच आहेत ते आपण SCERTच्या वेबसाईटवरती अपलोड करण्याचा प्रयत्न आहे, आणि त्यासोबतच दीक्षामध्ये जसं मी सांगितलं त्यातही आहे, आणि हे प्रत्येक डायटला पोहोचवण्याचा प्रयत्न असेल. पण आता सध्या त्याचे ब्लँक PDF नाही आहेत. जे PDF आपल्याला इथे व्हॉट्सअपवरती येतं ना त्यांचं अचूक उत्तरं, त्याच प्रकारे ते उत्तरं तसेच PDF आहेत सध्या आपल्याकडे. आता अजून एक असे करायचं की स्वाध्याय उपक्रम म्हणजे त्याच्यासाठी अँड्रॉइड मोबाईल लागेल, अँड्रॉइड मोबाईल सुद्धा तो चालणार की अजून त्याच्यामध्ये काय? नाही सर, म्हणजे व्हॉट्सअप आवश्यक आहे आणि व्हॉट्सअप अँड्रॉइड मोबाईल वरतीच चालेल. नाही माझं एवढंच होतं सर, मी फक्त प्रश्नासाठीच, कारण की प्रश्न जास्त असतील, याच्या आधी पण बरेच सेशन झालेले आहेत पालघर मध्ये आणि बाकी राज्याची स्थिती सुधारत आहेत. तर पालघर मध्ये ज्या काही अडचणी आहेत आणि ज्या आपल्या आपण त्या सॉल्व्ह करू शकत नाही त्या अडचणीला बाजू ठेवूनही आपण बऱ्याच विद्यार्थ्यांना ऍड करू शकतो, तर ती तरी व्हावी अशीच अपेक्षा आहे सर्वांकडून.